नमस्कार, मी ॲडव्होकेट भूषण टाटिया। जाणूया कायदा या कार्यक्रमाच्या भाग 10 मध्ये मी नाशिक विकासच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। जाणूया कायदा या सिरीज अंतर्गत जे आम्ही 9 भाग प्रक्षेपित केले त्या भागांना तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। या 9 भागादरम्यान आम्हाला बरेच प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही हा विशेष असा भाग प्रक्षेपित करीत आहोत। तुमच्या मनातील बऱ्याच प्रश्नांना तुम्हाला या भागात उत्तरं मिळतील, तर ते उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्ही आजचा हा भाग नक्की पहा। धन्यवाद। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 ची केस दाखल करण्यासाठी धनादेश 3 बाउन्स करणे आवश्यक आहे का? नाही, मुळीच नाही। बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की जर आपल्याला 138 ची केस दाखल करायची आहे चेक बाउन्सची, तर आपल्याला तो चेक 3 बाउन्स करावा लागतो। तर हा गैरसमज आहे। तुम्ही एकदा जरी चेक बाउन्स केला तर तुम्ही त्याला नोटीस पाठवून ती केस दाखल करू शकता। यासाठी तुम्हाला चेक 3 बाउन्स करण्याची काही आवश्यकता नाही। कम्प्लिशन सर्टिफिकेट नसल्यावर मिळकत विकत घेऊ शकतो का? कम्प्लिशन सर्टिफिकेट नसल्यावर तुम्ही खरेदी खत तर नाही करू शकत, परंतु तुम्ही रजिस्टर्ड साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल हा दस्तऐवज तुम्ही बिल्डरकडून नोंदवून घेऊ शकतात। तुमची जी मिळकतीची किंमत ठरली असेल कन्सिडरेशन अमाऊंट, त्यातील काही रक्कम तुम्ही बाकी ठेवायची आहे आणि तुम्ही साठेखत करून ठेवा, आणि ज्यावेळेस कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस उर्वरित रक्कम देऊन तुम्ही खरेदी खत करून घेऊ शकतात। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 ची केस मुदतीत दाखल करण्यास उशीर झाल्यावर काय करता येईल? 138 ची केस दाखल करताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे। चेक बाउन्स झाल्यापासून 1 महिन्याच्या तुम्हाला नोटीस पाठवायची आहे। त्याला नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवस थांबून तेथून पुढे 30 दिवसाच्या तुम्हाला केस दाखल करायची आहे। अशा वेळी जर तुम्हाला केस दाखल करायला उशीर झाला तर घाबरायचं काही कारण नाही। तुम्हाला का उशीर झाला हे योग्यरित्या तुम्ही कोर्टापुढे मांडायचं आहे, आणि तुमचं कारण जर योग्य असेल तर तुमचा उशीर माफीचा अर्ज मंजूर होऊन तुम्हाला केस दाखल करायला परवानगी मिळू शकते। पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करून घेत नसतील तर काय करता येईल? तुम्ही दिलेली तक्रार जर दखलपात्र असेल आणि जर तुमची फिर्याद ते दाखल करून घेत नसतील तर अशा वेळी तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत तक्रार करू शकतात। जर तुम्ही नाशिक शहरात असाल तर तुम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार करू शकतात, तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करू शकतात, आणि त्यानंतर देखील तुमची फिर्याद जर दाखल झाली नाही तर अशा वेळी तुम्ही वकिलांमार्फत कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू शकतात। कोर्टाला जर प्रथमदर्शनी असे वाटले की तुम्ही दिलेली तक्रार ही दखलपात्र स्वरूपाची आहे तर अशावेळी कोर्ट पोलिसांना FIR दाखल करण्याचे आदेश करते। हिंदू विवाह कायदा कलम 13 प्रमाणे दाखल केलेला सहमतीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेता येतो का? हो, तुम्ही नक्कीच मागे घेऊ शकतात। बऱ्याचदा असं होतं की आपण कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करतो आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की आपला हा निर्णय चुकीचा होता, तर अशावेळी तो अर्ज तुम्ही नक्कीच मागे घेऊ शकतात। किंवा या व्यतिरिक्त जर त्यातील अर्जदारांनी अटी आणि शर्तींचा भंग केला तर अशावेळी देखील तुम्ही तो अर्ज मागे घेऊ शकतात। निकाल लागण्यापूर्वी कधीही तुम्ही तो घटस्फोटाचा अर्ज मागे घेऊ शकतात। विवाह नोंदणीसाठी जन्मतारखेबाबत कोणता पुरावा ग्राह्य धरला जातो? बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, 10वी आणि 12वीच्या रिझल्टसोबत जे सर्टिफिकेट मिळते त्यावर जर जन्मतारीख असेल तर ते देखील जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। अजूनही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ते उत्तरं देण्यासाठी मी तुमच्या पुढे पुन्हा नक्कीच येईल। आणि या व्यतिरिक्त देखील तुमच्या मनात काही प्रश्न तयार झाले असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, त्यांचे देखील मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। धन्यवाद।